गुड इवनिंग ऑल। हेलो, गुड इवनिंग सर। गुड इवनिंग, गुड इवनिंग सर। गुड इवनिंग, बर आवाज तो कमाल है। हेलो, हो सर है तो यार है सर, आवाज तो ठीक है। मतलब लास्ट लेक्चर में ना अपन होमोलोगस ऑर्गन्स, एनालॉगस ऑर्गन्स, वेस्टिजियल ऑर्गन्स से पॉइंट डिस्कस के लिए। ओके, यस, ये सर्व पॉइंट अपन डिस्कस के लिए, होमोलोगस ऑर्गन, एनालॉगस ऑर्गन आणि वेस्टिजियल ऑर्गन्स। ठीक है, आता अपन डिस्कस करणार आहोत स्पेसिएशन, स्पेशीज कशा फॉर्म होतात ते आता अपन डिस्कस करणार आहे। ते तुम्हाला माहिती आहे स्पेशीज कशा फॉर्म होतात, अगोदरची एखादी स्पेशीज असते त्या स्पेसीज पासून एखादी न्यू स्पेशीज फॉर्म होते, याला म्हणतो आपण स्पेसिएशन। ठीक आहे, स्पेसिएशन मध्ये बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग वन इज कॉल्ड ऍज द स्पेसिएशन। मी लिहा मग पहिला पॉईंट यामध्ये एक्सप्लेन करतो, तसं जसं लिहितो आपण तसं तसं एक्सप्लेन करूया। सो राईट, द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज, द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज, द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग from pre-existing species is called speciation, is called speciation। ठीक है, is called speciation। अथवा new species are formed by 10, तुम्हाला टाइमिंग टाकलेला ग्रुपवर किती वाजता आहे टेस्ट, 10 वाजता सीएमएस ब्रांच आणि कोहिनूर ब्रांचची जी मुलं असतील 10 वाजता टोटल किती लेसन्स राहतील, टोटल लेसन मध्ये इव्होल्युशन सोडून बाकीचे सर्व लेसन 12वीचे। ठीक आहे, मग मी सांगितलं आधीच तसं 9वीस लेसन त्यामध्ये ऍड होत जात। लिया, न्यू स्पीशीज आर फॉर्म बाय पहिला वे लिहा, फर्स्ट वे, पण स्पेसिएशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग, आधीच्या स्पेशीज पासून नवीन स्पेशीज बनतात यालाच आपण स्पेसिएशन। ठीक आहे, न्यू स्पेशीज कशा बनतात, तर त्यामध्ये पहिला वेरिया इंट्रा स्पेसिफिक स्पेशीएशन। ओके, इंट्रा स्पेसिफिक स्पेसिएशन, यामध्ये तुम्ही पहिला पॉइंट घ्या। इंट्रा स्पेसिफिक म्हणजे आहे त्या स्पीशीज पासून नवीन स्पीशीज बनतात, सपोज ही ए स्पीशीज असेल, यामधनं काही इंडिव्हिज्युअल सेपरेट होतील आणि त्यापासून दुसरी स्पीशीज बनेल बी। ठीक आहे, याला म्हणायचं इंट्रा स्पेसिफिक स्पेसिएशन, अगोदरच्या स्पीशीज पासून नवीन स्पीशीज बनते याला तुम्ही म्हणणार इंट्रा स्पेसिफिक स्पेसिएशन। यापैकी पहिला पॉइंट, यापैकी पहिला पॉइंट ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन, यावर क्वेश्चन असतात बरं का नीट मध्ये, ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन फर्स्ट पॉइंट घ्या। ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन यामध्ये लिहा, formation of new species due to separation of a segment of population, due to segment of population, formation of new species due to separation of segment of population
from original population. Original population by geographical barrier or distance. ठीक है बघा काय लिहिलं आपण आपण बघतोय नवीन स्पीशीज कशा बनतात. सपोज ए नावाची स्पीशीज असेल अगोदर सर्वांनी लक्ष द्या. इंट्रा स्पेसिफिक म्हणजे काय एक ए नावाची स्पीशीज असेल त्या स्पीशीज मधलं काही इंडिव्हिज्युअल सेपरेट झाले त्या स्पीशीज मधलं काही इंडिव्हिज्युअल सेपरेट झाले नवीन काही त्यापासून नवीन स्पीशीज बनतो ए स्पीशीज त्यापासून बी स्पीशीज बनतो याला म्हणतो आपण इंट्रा स्पेसिफिक स्पीशीज. ठीक आहे यामध्ये पहिला टाइप आहे ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. ॲलोपॅट्रिक मध्ये काय ऐका सपोज एक मोठी स्पेशीज होती एका ठिकाणी ठीक आहे आणि ही स्पेशीज एखाद्या ग्लेशियरवर राहते असं समज कशावर राहते ग्लेशियरवर म्हणजे काय म्हणू आपण त्याला आईसबर्ग आहे ना ग्लेशियर्स म्हणजे आईसबर्ग सारखं स्ट्रक्चर ज्यावर मोठा ग्लेशियर आहे त्या ग्लेशियरवर काही स्पेशीज राहतात छोट्याशा ॲनिमलच्या स्पेशीज आहेत त्या ज्या त्या ग्लेशियरवर राहण्यासाठी अडॅप्ट झाले. ठीक आहे आता काय झालं काही दिवसांनी हा जो ग्लेशियर आहे हा ग्लेशियर तुटला आणि ग्लेशियर जे असतात ते पाण्यामध्ये असतात. ठीक आहे ग्लेशियर तुटला आणि हा ग्लेशियरचा एक तुकडा या वॉटरमध्ये फ्लोट होत इकडच्या डायरेक्शनला गेला आणि एक तुकडा फ्लोट होत इकडच्या डायरेक्शनला समजते तुम्हाला. आता हे जे दोन तुकडे आहेत ना खूप पाण्यामध्ये सी वॉटरमध्ये खूप लांब पर्यंत गेले. ठीक आहे आता अगोदर एक स्पीशीज होती आता हे जे दोन तुकडे होते या ग्लेशियरचे यापासून इकडे एक पूर्ण तो फ्रॅग जो ग्लेशियरचा फ्रॅगमेंट होता तो गेला आणि त्यामुळे दोन्ही स्पीशीज काय झाल्या सेपरेट झाल्या. बरोबर समजते तुम्हाला दोन स्पीशीज नाही म्हणतात एक स्पीशीज जी होती ती सेपरेट झाली. आता या दो यावर असणाऱ्या ज्या स्पीशीज आहेत त्या सेपरेट झाल्या कम्प्लिटली सेपरेट झाल्या. आता असं खूप वर्ष जर हे दोन स्पीशीज सेपरेट झालेले असतील तर यांच्यामध्ये चेंजेस होतील आणि यांच्यामध्ये पण चेंजेस होतील. ठीक आहे समजते यामध्ये पण चेंजेस होतील यामध्ये पण चेंजेस होतील आणि म्हणजे अगोदरची स्पीशीज असेल त्या स्पीशीज पासून दोन नवीन स्पीशीज बनतील. असं जे स्पेशिएशन असतं ना याला म्हणायचं ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन. लक्ष द्या याला काय म्हणणार तुम्ही ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन. So what is the allopatric speciation? Formation of the new species due to the separation of a segment of population from the original population by the geographical barrier or distance. इथे बघा जे एक geographical barrier form झालाय त्यामुळे दोन एक जी species होती ती दोन part मध्ये divide झाली त्यामध्ये एक geographical barrier form झालाय distance form झालाय आणि इकडचं environment जे असेल ते वेगळं असेल इकडचं environment किंवा atmosphere जे असेल ते वेगळं असेल त्यानुसार त्यांचे adaptation जे असतील ते नॅचरल जे असेल ते वेगवेगळं ऍक्ट करेल. नॅचरल सिलेक्शन जसं ऍक्ट करेल तसं आधीच्या स्पेशीज मध्ये चेंजेस होतील आणि आता जर या दोन्ही स्पेशीजचे मेंबर जरी आपण एकत्रित केले तरी ते एकत्रितपणे रिप्रोडक्शन करू शकणार नाही. जरी यांना तुम्ही एकत्रित केलं तरी ते एकत्रितपणे रिप्रोडक्शन करू शकणार नाही. का बरं कारण हजारो वर्षांमध्ये या दोन्ही स्पेशीज मध्ये चेंजेस झालेले असतील. समजतंय का तुम्हाला. असं जे स्पेसिएशन आहे याला तुम्ही म्हणता ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. याच्यातलं पहिलं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता क्रिपिंग बॅरियर क्रिपिंग ग्लेशियर्स क्रिपिंग ग्लेशियर्स. ठीक आहे सो फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं इथे काय क्रिपिंग ग्लेशियर्स. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता इथे काय एक्झाम्पल सपोज एक एरिया होता जिथे स्पेशीज राहत होते आणि इथे सपोज एक वल्कॅनो आला आणि त्या वल्कॅनो मुळे इथे एक माउंटेन फॉर्म झालाय दोघांच्या. ठीक आहे एक्झाम्पल मी आधी पण तुम्हाला सांगितलं वल्कॅनो आला आणि त्यामुळे एक माउंटेन फॉर्म झालं आणि या माउंटेन मुळे इकडच्या स्पेशीज इकडे जाऊ नाही शकत इकडच्या स्पेशीज इकडे जाऊ नये इकडचे मेंबर इकडे जाऊ नाही शकत या स्पेशीजचे या इकडचे मेंबर इकडे जाऊ नाही शकत. ठीक आहे आणि या बॅरियरमुळे ते एक दुसरीकडे जाऊ शकत नाही त्यामुळे या दोन्ही स्पेशीज ज्या झाल्या त्या सेपरेट झाल्या. ठीक आहे मग हजारो वर्षांमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये या दोन्ही स्पीशीज ज्या असतील त्या सेपरेट होतील. मग हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे ॲलोपॅट्रिक स्पेशिएशनचं. ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन एक प्रकारचं जिओग्राफिकल आयसोलेशन आहे. कोणत्या प्रकारचं आयसोलेशन आहे अद्वैत
कोणत्या प्रकारचं आयसोलेशन आहे? जिओग्राफिकल आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन एक प्रकारचं जिओग्राफिकल आयसोलेशन. त्यामुळे दोन एक जी स्पेशीज असेल त्यामध्ये डिस्टन्स फॉर्म होईल आणि मग पुढच्या काही हजारो वर्षांमध्ये किंवा काही 100 वर्षांमध्ये 200 वर्षांमध्ये त्यापासून वेगवेगळ्या स्पीशीज बनवून. ठीक आहे, मग क्रिपिंग ग्लॅशियर्स हे एक एक्झाम्पल आहे याचं. दुसरं एक्झाम्पल आहे डेव्हलपमेंट ऑफ माउंटेन्स. डेव्हलपमेंट ऑफ माउंटेन्स दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल. ठीक आहे, सो राईट दिस टू एक्झाम्पल्स. ठीक आहे, आणि यामध्ये लिहा पुढच्या लाईनवर द मोड ऑफ इव्होल्युशन. याच पॉइंट मध्ये लिहायचं द मोड ऑफ इव्होल्युशन. द मोड ऑफ इव्होल्युशन हियर इज अडॅप्टिव रेडिएशन. द मोड ऑफ इव्होल्युशन हियर इज अडॅप्टिव रेडिएशन. द मोड ऑफ इव्होल्युशन हियर इज अडॅप्टिव रेडिएशन. एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल लिहा. हे तुम्हाला माहिती आहे ना अडॅप्टिव्ह रेडिएशनचं स्पेशल एक्झाम्पल. 14 डिफरंट फिंचेस. फिंचेस म्हणजे बर्ड्स, हे तुम्हाला माहिती. 14 डिफरंट फिंचेस इन गॅलापॅगोस आयलँड. इन गॅलापॅगोस आयलँड. In Galapagos Island and several marsupial. Marsupial म्हणजे कांगारू नाही का, ज्यांच्याकडे सॅक असते बघा, ज्या सॅक मध्ये ते त्यांच्या ऑफस्प्रिंगला ठेवतात अशांना म्हणतात मार्सुपियल. कांगारू एक एक्झाम्पल आहे मार्सुपियल्स. मी तुम्हाला किंगडम अॅनिमल यामध्ये सांगितलं. ठीक आहे, सेव्हरल मार्सुपियल्स स्पीशीज इन ऑस्ट्रेलिया. इन ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, बघा हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे अडॅप्टिव्ह रेडिएशन. आणि आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन शिकलोय अगोदर. काय शिकलोय आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन मध्ये? ज्या वेळेस अगोदरची एक स्पीशीज असते, ठीक आहे, ती स्पीशीज वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये जाते, त्यावेळेस त्या एन्व्हायरमेंटच्या अनुसार जे अडॅप्टेशन असेल त्याला ती अडॅप्ट करते. ठीक आहे, मॅच करते आणि मग ती त्यानुसार त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक सिलेक्ट होतात. जसं की आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन मध्ये बघितलं होतं गॅलापॅगोस आयलँड वर युएस मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये असलेली एक नेटिव्ह बर्डची स्पेशीज होती. ती बर्डची स्पेशीज गॅलापॅगोस आयलँडवर ट्रान्सफर झाली असेल. ठीक आहे, मायग्रेट झाली असेल आणि त्या गॅलापॅगोस आयलँडवर ती जी स्पेशीज होती, जी नेटिव्ह स्पेशीज होती ना, ती होती ती जी होती ती सीड इटर होती. ठीक आहे, सीड इटर नेटिव्ह स्पेशीज होती. तर ही जी सीड इटर नेटिव्ह स्पेशीज होती हिच्या बिगच्या साईज मध्ये चेंजेस झाले आणि काही जे सीड इटर स्पीशीज म्हणजे काही यामध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशन जो होता त्याने यावर वर्क केलं. त्यामुळे काही स्पीशीज अशा बनल्या ज्यांची बिग साईज छोटी आहे, काही स्पीशीज अशा बनल्या ज्यांची बिग साईज लांब आहे, काही स्पीशीज अशा बनल्या की ज्यांची बिग साईज छोटी आहे, मोठी छोटी आहे आणि लार्ज आहे. ठीक आहे, म्हणजे त्यानुसार जर छोटी बिग साईज असेल तर ते स्मॉल सीड खातील, बरोबर. जर लार्ज साईज असेल तर ते लार्ज साईज वाला सीड खातील. ठीक आहे, आणि जर ते लांबट असेल त्यांची पिक लॉंग असेल तर ते इन्सेक्टला पिक करू शकतील. ठीक आहे, या पद्धतीने त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीशीज फॉर्म झाल्या ओरिजिनल स्पीशीज पासून. यालाच म्हटलं होतं आपण काय अडॅप्टिव्ह रेडिएशन. अडॅप्शनचा जो फोर्स असतो त्या फोर्सच्या अंडर त्या स्पीशीज बनतात, त्याला म्हणतो आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन. व्हॉट इट? समजले सर्वांना? समजलंय सर्वांना? हे झालं आत्ता म्हणतात ते अॅलोपॅट्रिक स्पेशिएशन. ठीक आहे, आत्ता जे बघितलं ते अॅलोपॅट्रिक स्पेशिएशन आहे. सिम्पल लक्षात ठेवा, अॅलोपॅट्रिक स्पेशिएशन एक प्रकारचं जिओग्राफिकल आयसोलेशन आहे ज्यामध्ये अगोदरची एक जी स्पेशीज होती त्या स्पेशीजचे दोन भाग झाले. त्यामुळे माउंटेन मुळे झाले असतील, वर्कॅनो मुळे झाले असतील, एखाद्या रिव्हर मुळे झाले असतील किंवा ओशियन मुळे झाले असतील. ठीक आहे, तर मग त्या स्पेशीज ज्या असतात त्या अगोदरच्या स्पेशीज पासून न्यू स्पेशीज बनतात. ओके, आता पुढे चालूया. सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. ठीक आहे, लिया. फॉर्मेशन ऑफ स्पीशीज
within, formation of species within single population, within single population, without geographical isolation. Formation of species within single population without geographical isolation. Formation of species within single population without geographical isolation. त्यामध्ये पुढे mutations are helpful in sympatric species. बघा आता हे आपण ऑलरेडी शिकलोय सिम्पॅट्रिक स्पीसीज. कधी शिकलोय? मी तुम्हाला सांगितलं तसं बरं अगोदरची एक स्पीशीज आहे, ठीक आहे, ही स्पीशीज. या स्पीशीज मध्ये खूप सारे इंडिव्हिज्युअल्स, ही ए नावाची स्पीशीज आहे, यामध्ये खूप सारे इंडिव्हिज्युअल्स. पण या इंडिव्हिज्युअल्स मध्ये काही जे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्यामध्ये म्युटेशन झाले. सपोज यामध्ये म्युटेशन झालं, यामध्ये म्युटेशन झालं, आणि म्युटेशन होऊन हे जे इंडिव्हिज्युअल आहेत आता हे असे चेंज झालेत की त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन चेंज झालेत, ठीक आहे, आणि ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन या अगोदरच्या स्पीशीज बरोबर कम्पॅटिबल नाही आहेत. मग आपण शिकलो होतो आयसोलेशन, आठवते का तुम्हाला? आयसोलेशन शिकलेलो आहेत आपण. हॅलो प्रथमेश, अस्मिता, वेदांत, आर्या, आपण आयसोलेशन मेकॅनिझम शिकलो होतो. आयसोलेशनच्या मेकॅनिझम मध्ये आपण म्हटलं होतं की एक तर बिहेव्हिअरल आयसोलेशन असेल, त्यामुळे अगोदर काही इंडिव्हिज्युअल सेपरेट होते, त्यांचे मेकॅनिकल आयसोलेशन म्हणजे त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये चेंज होतील, ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये चेंज होतील, मेकॅनिकल आयसोलेशन होईल. आयसोलेशनचे खूप सारे मेकॅनिझम आपण स्टडी केले. आयसोलेशनचा मागचं सर्वात पहिलं रिझन आहे की म्युटेशन, ठीक आहे. त्या स्पीशीज मधल्या काही इंडिव्हिज्युअल मध्ये म्युटेशन होतील, चेंजेस होतील, आणि हे जे चेंजेस असतील हे चेंजेस नवीन स्पीशीज फॉर्म करण्यामध्ये हेल्प करतात. का? कारण हे जे इंडिव्हिज्युअल ते बदललेत, हे इंडिव्हिज्युअल त्यांच्या अगोदरच्या इंडिव्हिज्युअल बरोबर रिप्रोडक्शन करणार नाहीत, हे यांच्या यांच्यामध्येच रिप्रोडक्शन करतील आणि यापासून नवीन पॉप्युलेशन बनेल. म्हणजे इथे जिओग्राफिकल आयसोलेशन झालंच नाही, जिओग्राफिकल आयसोलेशन नाही आहे, दुसरं काही रिझन नाही. इथे रिझन जे आहे ते अगोदरच्या पॉप्युलेशन मध्ये डायरेक्टली काही म्युटेशन होत आहेत, काही चेंजेस होत आहेत, त्यावर नॅचरल सिलेक्शन वर्क करतंय आणि या म्युटेशनमुळे ते इंडिव्हिज्युअल जे आहेत ते अगोदरच्या इंडिव्हिज्युअल पासून सेपरेट झालेत, आयसोलेट झालेत. अशा प्रकारच्या आयसोलेशनला किंवा अशा प्रकारच्या स्पेशिएशनला आपण म्हटलं सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. तर हे तुम्ही लक्षात ठेव. गॉट इट? तर इंट्रास्पेसिफिक मध्ये, इंट्रास्पेसिफिक म्हणजे अगोदरची स्पीशीज होती त्या स्पीशीज पासून नवीन स्पीशीज, याला म्हणायचं इंट्रास्पेसिफिक. कळलं? इंट्रास्पेसिफिकचे दोन वे पाहिले आपण. एक तर जिओग्राफिकल आयसोलेशन, त्याला तुम्ही ॲलोपॅट्रिक म्हणता, आणि दुसरं आपण स्टडी केलं की सिम्पॅट्रिक. सिम्पॅट्रिक म्हणजे अगोदरची एक स्पीशीज असणार, त्यामध्ये काही इंडिव्हिज्युअल्स मध्ये म्युटेशन होणार आहेत आणि त्यापासून नवीन स्पीशीज बनणार, याला म्हणायचं तुम्ही सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. गॉट इट? झालंय लिहून सर्वांचं? हॅलो, येस सर, येस. आता बघूयात आपण नेक्स्ट. इंटर स्पेसिफिक स्पेसिएशन, इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन, यामध्ये पहिला टाईप लिहा हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन, ठीक आहे. इंटरस्पेसिफिक म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये जर क्रॉस झाला, ऍक्च्युली हे पॉसिबल नाही आहे, ठीक आहे, नॅचरली हे पॉसिबल नाही, ठीक आहे. पण आपण एक एक्झाम्पल घेऊयात इथे म्युन्स, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना म्युन्सचं एक्झाम्पल. तर हे दोन स्पीशीज मधल्या क्रॉसने बनलेला नवीन ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे. बाबा, टू डिफरंट स्पीशीज मे गिव राईज टू न्यू वन. फॉर एक्झाम्पल, म्यून
तुम्हाला माहिती आहे म्यूल म्हणजे काय असत? इट इज अ हायब्रिड प्रोड्यूस बाय इंटरब्रीडिंग बिटवीन द मेल डॉंकी अँड फिमेल हॉर्स. ठीक आहे, म्यूल कोणामधला क्रॉस आहे? हा मेल डॉंकी अँड फिमेल हॉर्स, स्पेसिफिकली. आणि आणखी एक असतो हेनी, हा सुद्धा एक म्यूल सारखाच दिसणार, सेम टू सेम. हा असतो मेल हॉर्स अँड फिमेल डॉंकी यांच्या मध्ये. मेल डॉंकी फिमेल हॉर्स यांच्या मधला क्रॉस कोण आहे? म्यूल. आणि हेनी जो आहे मेल हॉर्स फिमेल डॉंकी मधला क्रॉस. ठीक आहे, लिहून घ्या. हे झालं इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन, दोन वेगवेगळ्या स्पेशीज पासून नवीन स्पेशीज बनतो, याला म्हटलं आपण काय? हायब्रिडायझेशन. म्यूल काय? मेल डॉंकी फिमेल हॉर्स. आणि हेनी मेल हॉर्स फिमेल डॉंकी. आता आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट घ्यायचा जो तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पाठांतर करावं लागणार आहे, मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, एक चार्ट आहे, तो चार्ट तुम्हाला त्याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आत्ता मागच्या नीट मध्ये तर आलेला नाही स्पेसिफिकली. ठीक आहे, पण एक क्वेश्चन येऊ शकतो यावर. आता तो पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. ते क्लिअर झालं तुम्हाला इंट्रास्पेसिफिक हायब्रिडायझेशन, इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन आणि इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन. इंट्रास्पेसिफिक म्हणजे अगोदरची एक स्पेसिस होती, त्यापासून नवीन स्पेसिस बनल्या. रिझन असू शकतं ऍलोपॅट्रिक, जे जिओग्राफिकल आयसोलेशन आहे, सिमपॅट्रिक, जे नॉन जिओग्राफिकल आयसोलेशन आहे. ठीक आहे, आणि इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन मध्ये आपण बघितलं एक्झाम्पल ऑफ हायब्रिडायझेशन, त्यामध्ये म्यूल आणि हिनी हे दोन एक्झाम्पल आहे. चला तर बघूया जिओग्राफिकल टाइम स्केल, जिओलॉजिकल टाइम स्केल, जिओलॉजिकल टाइम स्केल. Yeah, it is the sequence of events. It is the sequence of events. Sequence of events that took place on the earth. It is the sequence of events that took place on the earth in different ages, over a period of time. It is the sequence of events that took place on the earth in different ages, ठीक आहे. बघा आता काय जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजे काय? अर्थ जर आपण फॉसिलचं स्टडी केला, अर्थवर जे आपल्याला फॉसिल सापडतात, त्या फॉसिलचा जर अभ्यास केला, तर आपल्याला ते फॉसिल कोणत्या टाइम पिरियड मध्ये प्रेझेंट होते हे समजू शकतं. बरोबर, तुम्ही जर फॉसिलचा स्टडी केला, फॉसिलवाला पॉइंट आपण डिस्कस केला, पॅलेंटोलॉजी, फॉसिलचा जर आपण अभ्यास केला, तर फॉसिल किती जुना आहे हे आपण त्याच्या एजवर डिसाइड करू शकतो. त्या फॉसिलच्या कार्बन डेटिंगच्या टेक्निकने आपण डिटरमाइन करू शकतो. तर हे जी टेक्निक आहे, या टेक्निकचा वापर करून अर्थवर कोणते ऑर्गॅनिझम केव्हा प्रेझेंट होते याचा एक टाइम स्केल आपण फॉर्म केलेला आहे. एक पिरियड ऑफ टाइमचा सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहेत, आणि यालाच म्हणतो आपण जिओलॉजिकल टाइम स्केल. व्हॉट इज जिओलॉजिकल टाइम स्केल?
It is a sequence of events that took place on the earth in different ages over a period of time. वेगवेगळा टाइम पीरियड मध्ये जे काही चेंजेस झाले त्याला म्हणतो आपण जिओलॉजिकल टाइम स्केल. ठीक आहे, बोलिया पुढच्या पॉइंटवर. इट इज डिवाइडेड इनटू सिक्स मेजर एरास. Eras are further divided into periods and epochs. Eras are further divided into periods and epochs. Periods and epochs. ठीक आहे, लिया पुढे. द फर्स्ट लाईफ अपियर्ड ऑन अर्थ सम 2000 million years ago. Some 2000 million years ago. लिहिलं का नाही? डन. आता आपण इथे हा जिओलॉजिकल टाइम स्केलचा एक जो चार्ट आहे तो डिस्कस करू आपण. हा चार्ट तुम्हाला रटावा लागणार आहे. ठीक आहे, चार्ट तुम्हाला रटावा लागणार. काय दिलं जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये? इट इज अ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट दॅट टू प्लेस ऑन द अर्थ इन डिफरंट एजेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. इट इज डिवायडेड इन टू द सिक्स मेजर एराज. हा जो जिओलॉजिकल टाइम स्केल आहे हा सहा एरामध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे, मेजर एरा मध्ये. आणि एरा जे आहे ते पुन्हा डिवाइड झाले पीरियड्स मध्ये, आणि पीरियड जे आहे ते पुन्हा डिवाइड झालेत इपोक्स. ठीक आहे, म्हणजे पहिले तुम्हाला दिसतील एराज, मग तुम्हाला दिसतील पीरियड्स, आणि मग पीरियड जे असतील ते पुन्हा डिवाइड झालेत कशामध्ये? इपोक्स. गॉट इट? तर हे आहे इथे क्लासिफिकेशन. सीएमएस ब्रांचवर यायचे तुम्हाला टेस्ट. ठीक आहे, इकडे मी फक्त सीएमएस आणि कोहिनूर बद्दल बोलतो. सीएमएस आणि कोहिनूर ब्रांच ची फुलं जी असतील ते सीएमएस वर येतील टेस्ट देण्यासाठी. चलो, तुम्हाला जिओलॉजिकल टाइम स्केल समजतोय का? हे काय आहे जिओलॉजिकल टाइम स्केल? म्हणजे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट आहेत जे अर्थ वर झालेत ओव्हर द डिफरंट पिरियड ऑफ टाइम. राईट, सो इट इज डिवायडेड इन टू द सिक्स मेजर एराज. एराज आर डिवायडेड पिरियड्स, पिरियड्स आर डिवायडेड इन टू इपोक्स. ठीक आहे, अर्थ वर जवळजवळ 2000 मिलियन वर्षांपूर्वी लाईफ जी असेल ती फॉर्म झाली असेल, आणि ती लाईफ कशी फॉर्म झाली असेल याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. सी मध्ये जी असेल ती लाईफ फॉर्म झाली असेल ते आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, चलो आता स्टार्ट करू आपण जिओलॉजिकल टाइम स्केल. जिओलॉजिकल टाइम स्केल जे असेल ते आपण स्टार्ट करू सर्वात पहिले एराने. ठीक आहे, आता एरा आपण मी रिसेंट नाही घेत, जसं बुक मध्ये दिलंय तसं नाही, उलट जातो. ठीक आहे, बुक मध्ये रिसेंट टाइम पासून दिलाय त्यांनी, तर मी जो असेल तो स्टार्ट करतोय ज्यावेळेस लाईफ अस्तित्वात नव्हती त्या. ठीक आहे, एरा दिलाय मी सगळ्यात पहिले. दुसरा मी लिहितो इथे पीरियड. ठीक आहे, तिसरा मी लिहितो टाइम. टाइम जो दिलाय तो मिलियन इयर्स ॲगो मध्ये दिलाय, MYA म्हणतात त्याला. ठीक आहे, मिलियन इयर्स ॲगो. त्यापुढे मी लिहितो इपोक. ठीक आहे, त्यापुढे मी लिहितो इपोक. असं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आवाज नाही येते सृष्टी?
हेलो, आवाज नहीं है। एरा, पीरियड, टाइम, इपोक, ठीक है। आणि मग यामध्ये पुन्हा दोन पर टाइप केले की प्लांट लाइफ कशी होती आणि एनिमल लाइफ कशी होती, ठीक है। माझा आवाज येतोय का रे? हॅलो, येतोय सर. येस येतोय, क्लिअर येतोय का? नक्की सांगा बोल। सर. ओके, तुम्ही असं हे लिहून घ्या बरं, एरा, पीरियड, टाइम। टाइम कशामध्ये? मिलियन इयर्स अगो मध्ये आहे, इपोक आहे। त्यानंतर प्लांट लाईफ आणि ॲनिमल लाईफ असे दोन पार्ट यामध्ये केले। लिहायचं ना बाबा, लिहायचंय। आधीचं पण लिहिलं ना सर्व, लिहायचं, लिहिता 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 आपण ते डिस्कस करूया, ठीक आहे। आता एरा जो आहे ना, पहिला जो सगळ्यात शेवटचा एरा, म्हणजे सर्वात आधी कोणता असेल प्रिमिटिव्ह लाईफच्या अगोदर, तिथनं मी स्टार्ट करतो, ठीक आहे। अझॉइक, 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 ठीक आहे। अझॉइक म्हणजे काय? जिथे लाईफच नव्हती, ठीक आहे, लाईफ अस्तित्वात नव्हती। तर याचा पिरियड काय दिलेला नाही, ठीक आहे, पिरियड याचा नाही। टाइम काय असेल याचा? पिरियडला इथे पीरियडला नाव नाही दिलेलं, ठीक आहे। आणि टाइम काय असेल? अराउंड 3800 और 4600 मिलियन इयर्स अगो, 3800 ते 4600 मिलियन वर्षांपूर्वी। इथे इपोकचं पण नाव नाही दिलेलं, ठीक आहे, कारण लाईफ अस्तित्वात नव्हती। म्हणून इथे आपण पहिल्या पॉइंट कडे जाऊयात, नो लाईफ, लाईफच नव्हती, ठीक आहे, लाईफ अस्तित्वात नव्हती। मग काय होतं? फक्त केमिकल इव्होल्युशन मे बी होत असेल, बरोबर, केमिकल इव्होल्युशन होत असेल या पीरियड मध्ये। ओके सृष्टी, चलो बघा इकडे बघ, मला सगळ्यात पहिला पॉइंट इथं स्टार्ट करायचा आहे लक्षात ठेवायला। काय? 3800 मिलियन वर्षांपूर्वी किंवा 4600 मिलियन वर्षांपूर्वी काय? नो लाईफ ऑन द अर्थ, पण काय होत असेल? केमिकल इव्होल्युशन होत असेल। याला म्हटलं आपण अझॉइक, ठीक आहे। हा गया पहिला पॉइंट, अझॉइक। मला वाटलं चला हे नंबर द्या, हे नंबर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी येतात। हे नंबर कशासाठी देतो मी तुम्हाला? लक्षात ठेवण्यासाठी, म्हणजे तुमचा एक व्यवस्थित चार्ट तयार होईल आजच्या आज, पुन्हा तुम्हाला लिहिण्याची गरज नाही पडणार, अशा पद्धतीने लिहा, ठीक आहे। आता यानंतर अझॉइक झाला, त्यानंतर आहे आर्कियोझॉइक। कोणता एरा? आर्कियोझॉइक, आर्कियोझॉइक व्यवस्थित लिहून घ्या। एराचं नाव आहे आर्कियोझॉइक, आर्कियोझॉइक एरा। पीरियडला नाव नाही, पीरियडला नाव नाही। टाइम आहे 1600 और 3800। बघा, 1600 टू 3800 मिलियन इयर्स अगो याचे काहीही फॉसिल रेकॉर्ड सापडत नाही, ठीक आहे। इपोकचं पण नाव इथे नाहीये। प्लांट लाईफचे कोणतेही फॉसिल रेकॉर्ड मिळत नाही, नो फॉसिल रेकॉर्ड, यांचा आपल्याकडे फॉसिल रेकॉर्ड नाहीये प्लांट, ठीक आहे। पण काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया जे आहेत ना, त्यांचे काही फॉसिल सापडले या पिरियडमध्ये, ठीक आहे। प्लांटचं काही रेकॉर्ड नाही आहेत, पण बॅक्टेरियाचे रेकॉर्ड इथे मिळाले। तर आपल्याला इथे लिहूयात आपण सिम्पल युनिसेल्युलर फॉर्म्स, सेल्युलर फॉर्म्स लाईक लाईक बॅक्टेरिया, बॅक्टेरिया, ठीक आहे। बुक मध्ये व्हायरस आणि अल्गी बद्दल पण दिलंय, तर ते पण आपण ब्रॅकेट मध्ये टाकू। व्हायरस आणि काही युनिसेल्युलर फॉर्म मे बी सियानो बॅक्टेरिया सारखे असतील फॉर्म ते सापडलेले, ठीक आहे। बघा, बॅक्टेरिया, व्हायरस, अल्गी सारखे काही फॉर्म या पिरियड मध्ये, या एरा मध्ये सापडले। पहिला अझॉइक आहे, दुसरा आर्कियोझॉइक आहे, तिसरा आहे प्रोटेरोझॉइक, 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 ठीक आहे। कळालं का रे? चला पुढचा, प्रोटेरोझॉइकचा इथे पण पीरियडला काही नाव नाहीये, व्यवस्थित करा सर्व काही जे करताय ते। आणि टाइम पीरियड आहे 600 टू
1600 ठीक है. इथे इपोकला सुद्धा काही नाव नाही आहे, पहिल्या तीनला तर नावच नाही ठीक आहे, इपोकला सुद्धा नाव नाही आहे. आता प्लांट लाईफ कैसा, प्लांट लाईफ मध्ये लिहा, यामध्ये सर्व नोट डाऊन केले व्यवस्थित. आता टाइम पीरियड काय आहे, टाइम पीरियड आहे अराउंड 1600 च्या आसपास, म्हणजे 600 to 1600 च्या आसपास ठीक आहे. या वगैरे काय काय सापडले प्लांट लाईफ बद्दल, अँसेस्टर्स ऑफ ट्रॅकिओफाइट, ट्रॅकिओफाइट हे प्लांटचे सापडले अँसेस्टर. ट्रॅकिओफाइट म्हणजे वास्कुलर प्लांट, ट्रॅकिओफाइट म्हणजे कोण रे, झायलेमने ट्रॅकिड असणारे ठीक आहे. ट्रॅकिओफाइट म्हणजे ट्रॅकिड असणार, त्यांचे अँसेस्टर सापडले. ट्रॅकिओफाइट म्हणजे कोण, टेरिडोफाइट ठीक आहे, त्यांच्याकडे ट्रॅकिड्स असतात तर ते वास्कुलर प्लांट आहेत ना, म्हणून यांना काय म्हणायचं, ट्रॅकिओफाइट्स म्हणजे वास्कुलर प्लांट. बघा अँसेस्टर यांचे सापडलेले, त्यांचे फॉसिल सापडले. त्यानंतर क्लोरोफाइट, क्लोरोफाइट म्हणजे ग्रीन प्लांट, क्लोरोफाइट अँसेस्टर, याचे पण काही फॉसिल्स मिळाले. बॅक्टेरिया ठीक आहे, प्रोटिस्टा, ब्ल्यू ग्रीन आली व्यवस्थित लिहा. बघा प्रोटेरोझॉइट म्हणजे प्रोटोझोअन्स जे आहेत ते मिळाले या प्रोटोझोअन सारखे ऑर्गॅनिझम ठीक आहे, जे सिंगल सेल वाले होते असे या पिरियड मध्ये डॉमिनंट होते. बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, ब्ल्यू ग्रीन आली ज्यांच्याकडे सिंगल सेल आहे. क्लोरोफाइट चे अँसेस्टर म्हणजे ग्रीन प्लांट चे अँसेस्टर, ट्रॅकिओफाइट चे अँसेस्टर म्हणजे वास्कुलर प्लांट चे अँसेस्टर या प्रोटेरोझॉइक पीरियड मध्ये, प्रोटेरोझॉइक एरा मध्ये होते ठीक आहे. पीरियडचं नाव नाहीये, इपोकचं नाव नाहीये, टाइम पीरियड दिलेला आहे. आता अॅनिमल बद्दल लिहूयात आपण, अॅनिमल कोणते कोणते सापडलेले या काळात. प्रिमिटिव्ह फ्लॅट वर्म्स, प्रिमिटिव्ह फ्लॅट वर्म्स, प्रिमिटिव्ह फ्लॅट वर्म्स annelids, primitive flatworms, annelids, sponges, cylinderate, cylinderates, primitive metazoans, metazoans, scanty fossils of prokaryotes. व्यवस्थित का, जे प्रिमिटिव्ह टाईपचे फ्लॅट वर्म यांचे काही फॉसिल मिळाले आपल्याला, अॅनेलिडचे, स्पॉन्जेसचे म्हणजे स्पॉन्जेस, अॅनेलिड यांचे फॉसिल या टाईप मध्ये मिळाले, सिलँडरेटचे फॉसिल मिळाले, प्रिमिटिव्ह टाईपचे जे मेटाझोअन्स असतील यांचे पण फॉसिल मिळालेले. आता मेटाझोन कोण असतात, मेटाझोन म्हणजे जे मूव्ह करू शकतात, जे सेक्शुअली रिप्रोडक्शन करू शकतात त्यांना तुम्ही मेटाझोन ठीक आहे. जे सेक्शुअली रिप्रोडक्शन करू शकतात, जे मूव्ह करू शकतात, जे फूडला कंझ्युम करू शकतात असे अॅनिमल यांना होतो आपण मेटाझोन ठीक आहे. त्यांच्यामध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट दिसते, असे सर्व जे असतात ना यांना मेटाझोन. आणि मेटाझोनचा टाइम पिरियड होता अराउंड 600 मिलियन इयर्स अगो ठीक आहे. 600 मिलियन इयर्स अगो मेटाझोन जे होते ते प्रेझेंट. यामध्ये मोलस्क आले मेटाझोआ मध्ये, नेमॅटोड आले, नेमॅटोड म्हणजे राऊंड वर्म आले, फ्लॅट वर्म आले, पाहते का मेटाझोन मध्ये राऊंड वर्म, फ्लॅट वर्म, काही मोलस्क ठीक आहे, हे सर्व या मेटाझोन्स मध्ये येतात. यांची बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी प्लान असतो ठीक आहे. यांचे सर्वांचे
फॉसिल या पीरियड मध्ये आपल्याला मिळाले. म्हणजे पण ते कसे असतील, प्रिमिटिव्ह फॉर्म असतील, प्रिमिटिव्ह फ्लॅट, प्रिमिटिव्ह ॲनेलिड, प्रिमिटिव्ह टाइप ऑफ स्पॉन्जेस, सिलँडरेट, मेटाझोअन आणि स्कॅन्टी फॉसिल्स ऑफ द स्कॅन्टी फॉसिल ऑफ द प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोटचे बॅक्टेरियल सेल जे असतात त्यांचे फॉसिल काही ठिकाणी सापडले, त्यांना म्हणतो आपण स्कॅन्टी फॉसिल्स. ओके, त्यांना म्हटलं आपण स्कॅन्टी फॉसिल्स. स्कॅन्टी म्हणजे स्मॉल, स्मॉल आणि कमी क्वांटिटी मध्ये असते. स्कॅन्टीचं मिनिंग काय असतं, स्मॉल, कारण बॅक्टेरिया स्मॉल येणार आहे. ठीक आहे, त्यांचे फॉसिल सापडणं डिफिकल्ट, स्मॉल. स्कॅन्टी म्हणजे स्मॉल ऑर इन इनसफिशियंट क्वांटिटी. स्कॅन्टी मीन्स इन इनसफिशियंट क्वांटिटी, स्मॉल किंवा कमी क्वांटिटी मध्ये असलेले त्यांना तुम्ही बोलणार स्कॅन्टी. स्मॉल किंवा कमी क्वांटिटी मध्ये असलेले त्यांना तुम्ही बोलता स्कॅन्टी. कळालं का बाबा? प्रोटेरोझॉइक टाइम पिरियड मध्ये जे वास्क्युलर प्लांटचे अँसेस्टर होते त्यांना म्हणतो आपण ट्रॅकिओफाइट्स. ओके, त्यानंतर क्लोरोफाइट त्यांचे अँसेस्टर, बॅक्टेरियाचे अँसेस्टर, बॅक्टेरिया सापडलेले, प्रोटिस्टा सापडलेले प्रोटेरोझॉइक, प्रिमिटिव्ह फ्लॅटवर्म, ॲनेलिड, स्पॉन्जेस, सिलँडरेट, प्रिमिटिव्ह मेटाझोन. मेटाझोनचा मिनिंग तुम्हाला समजलं असेल, मेटाझोन म्हणजे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात, मुवमेंट करू शकतात स्पेसिफिकली, त्यांना तुम्ही बोलणार मेटाझोन. त्यांची बायोलॅटरल सिमेट्री असते, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक आहेत मेटाझोन. ठीक आहे, चलो पुढचा पॉइंट. प्लांट आणि अॅनिमल बद्दल दोघांचं इव्होल्युशन इथे सांगतोय. आता पुढचा जो टाइम पिरियड आहे ना, पुढचा जो टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडला आपण म्हणतो पुढचा एरा जो आहे. आता किती एरा झाले बरोबर, आतापर्यंत तीन एरा झाले. कोणते कोणते? अर्झोइक, ज्यावेळेस लाईफ अस्तित्वात नव्हती. आर्किओझॉइक, तिथे कोण होते? फक्त बॅक्टेरिया, काही सापडलेले व्हायरस सापडलेले, अल्गी सापडलेले, ते आर्किओझॉइक मध्ये. प्रोटेरोझॉइक मध्ये प्रिमिटिव्ह फॉर्म मधले काही प्लांटचे अँसेस्टर, वस्कुलर प्लांटचे अँसेस्टर, क्लोरोफायटिक प्लांट जे आहेत, ग्रीन प्लांटचे अँसेस्टर, हे सापडलेले. ठीक आहे, त्यानंतर फ्लॅट व मॅनेलिडा, मुडुस्का यांचे प्रिमिटिव्ह फॉर्म सुद्धा या टाइम पिरियड मध्ये सापडले. डन, झालं तुमचं सर्व हे क्लिअर? आणि आजच्या आजच हा जो ग्राफ असेल ना, जेवढा होईल ना, जे आज आणि उद्या, उद्या पण मी घेईन तुमचं लेक्चर, तर आज आणि उद्या हा चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा. जो चार्ट आज घेणार ना मी 9:30 पर्यंत जितका होणार, तो आजच्या आजच तुम्ही करून टाक. ठीक आहे, 9:30 पर्यंत मी जो घेणार आहे ना चार्ट, त्यावर या चार्टवर एखादा क्वेश्चन असतो, त्यामुळे इव्होल्युशन मध्ये 4-5 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. 4-5 क्वेश्चन व्यवस्थित 20 मार्क तुम्हाला इव्होल्युशन देऊन जाईल. ठीक आहे, 20 मार्क्स तुम्हाला आरामशीर या इव्होल्युशनच्या लेसनवर मिळू शकतात. हार्डी वेनबर्ग शिकलोय आपण, प्रत्येक पॉईंट डिटेल मध्ये घेतोय आपण. तर इथे हा जो चार्ट आहे आजच्या आज तुम्ही करा. ठीक आहे, चला आता पुढच्या पॉईंटकडे जाऊ आपण. सर 20 मार्क नीट वरती येतात का? अरे बाबा, 5 क्वेश्चन आले म्हणजे नीट झाले, 20 मार्क झाले ना. अच्छा, ओके, 5 क्वेश्चन जर पडले तर 4 मार्कला 1 क्वेश्चन. चला पुढचा एरा आहे पॅलिओझॉइक. पुढचा एरा आहे पॅलाइओझॉइक. व्यवस्थित लिहून घ्या, पॅलाइओझॉइक. आता यामध्ये तुम्हाला पिरियड स्टार्ट होताना दिसेल. पॅलाइओझॉइक कितवा आहे? 4 नंबरचा एरा आहे. ठीक, 6 एरा आहे टोटल, बरं का? 6 मेजर एरा आहे, त्यातला हा चौथा एरा आहे. तर या एरामध्ये 6 पिरियड आहे. किती पिरियड आहे टोटल? किती पिरियड आहे टोटल? यामध्ये 6 पिरियड आहे, त्यातला पहिला पिरियड घेऊ आपण फर्स्ट. ठीक आहे, मी आता उल्टा चार्ट घेतोय, बरं का? उलटा चार्ट घेतो म्हणजे मी अझॉइक पासून स्टार्ट केलं. ठीक आहे, प्रिमिटिव्ह फॉर्म पासून स्टार्ट. पहिला जो पिरियड आहे तो आहे कॅम्ब्रियन. कॅम्ब्रियन, कॅम्ब्रियन टाइम पिरियड आहे 500 to 590 काय मिलियन इयर्स ॲगो. 500 to 590 मिलियन इयर्स ॲगो टाइम पिरियड. ठीक आहे, तर इपोक लिहूयात आपण. इपोक, इपोक बघा, इपोक इथे दिलेला नाही. आता यामध्ये इपोक हा दिलेलाच नाही, हा एवढं लक्षात ठेव. चल पुढे, काय झालं असेल प्लांट मध्ये चेंजेस, प्लांटचे इव्होल्युशन काय झालं असेल?
समजलिया रायनिया लाईफ प्लांट्स, रायनिया लाईफ प्लांट्स, रायनिया लाईफ प्लांट्स ते या पीरियड मध्ये प्रेझेंट. या पीरियड मध्ये प्रेझेंट आणि ऑल टाइप्स ऑफ मरीन अल्गी हे या काळामध्ये प्रेझेंट. ठीक आहे, 500 ते 590 चा पीरियड आहे. 5 to 590 मधला हा कॅम्ब्रियन पीरियड आहे. यामध्ये रायनिया लाईक प्लांट, आता हे रायनिया दिसतात कसे तुम्हाला एकदा दाखवून देतो मी कसे दिसतात ते समोर पहा स्क्रीनवर. आणि हा चार्ट प्लीज आजच्या आजच कम्प्लीट करा. ठीक आहे, आजच्या आजच तुम्हाला हा चार्ट करायचा आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर टेस्ट. ठीक आहे, रायनिया ही प्लांट एकदा पहा आपण कशी दिसते. दिसते, ही होती रायनिया लाईक प्लांट. ऍक्च्युली ही अल्गी पासून बनलेली प्लांट आहे. ठीक आहे, अल्गी पासून जे मराईन अल्गी असतात त्यांच्यापासून बनलेली प्लांट आहे रायनिया. यासारख्या स्पीशीज ज्या होत्या प्लांटच्या त्या या पिरियड मध्ये दिसत होत्या. यांना एम्ब्रिओ फायटिक लँड प्लांट असं पण म्हणतात. एम्ब्रिओ फायटिक लँड प्लांट म्हणजे एम्ब्रिओ ज्यांच्याकडे बनतो अशा लँड प्लांट ज्या होत्या. ठीक आहे, अशा टाईपच्या लँड प्लांट. सो दीज आर द लँड. ठीक आहे, सिम्पली एवढं लक्षात ठेवा की या कोणत्या जमिनीवर येणाऱ्या प्लांट, कोणत्या रायनिया यांच्यासारख्या प्लांट या पिरियड मध्ये प्रेझेंट होत्या. आणि सर्व टाईपचे मरीन अल्गी जे आहेत ते या पिरियड मध्ये कॅम्ब्रियन पिरियड मध्ये प्रेझेंट. ठीक आहे, आता अॅनिमल बद्दल लिहूयात आपण. अॅनिमल्स बद्दल अबंडन्स, तुम्हाला स्क्रीन दिसते का समोर? अबंडन्स ऑर एज ऑफ ट्रायलोबाइट्स, व्यवस्थित लिहा. अबंडन्स म्हणजे जास्त होते. कोण? ट्रायलोबाइट्स. ट्रायलोबाइट्स कोण असतात? एक प्रकारचे अॅनिमल आहे. ठीक आहे, ट्रायलोबाइट्स आर द टाइप ऑफ अॅनिमल जे ज्यांना एक्सटिंट फॉसिल तुम्हाला लिहायचं असं लिहून घ्या. दीज आर एक्सटिंट, तुम्हाला त्याचे पिक्चर पण दाखवतो. एक्सटिंट फॉसिल ऑर्थोपॉड म्हणतात. काय म्हणतात त्यांना? ट्रायलोबाइट्स ना एक्सटिंट फॉसिल ऑर्थोपॉड. एक्सटिंट म्हणजे फॉसिलाइज झालेले ऑर्थोपॉड्स आहेत ट्रायलोबाइट्स. मी दाखवतो यांचं पिक्चर समोर. ठीक आहे, चला. या पिरियड मध्ये ट्रायलोबाइट जास्त होत, अबंडन्स होता त्याचा. ठीक आहे, आणि पुढे दुसरा पॉइंट आहे यामध्ये डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन, डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऑफ इनवर्टिब्रेट फायला. इनवर्टिब्रेट जे फायला होतात, इनवर्टिब्रेट फायला, इनवर्टिब्रेट जे होते यांची संख्या या पिरियड मध्ये वाढत होती. डायव्हर्सिफिकेशन त्यांचं होतं. मोलस्का, ऑर्थोपोडा, ठीक आहे, असे जे ऑर्गॅनिझम होते यांची संख्या इथे वाढत होती. डायव्हर्सिफिकेशन त्यांचं होत होतं. दिस इज अ कॅम्ब्रियन पिरियड, लक्षात ठेवा. कॅम्ब्रियन पिरियड हा फार इम्पॉर्टंट पिरियड आहे यामध्ये. का बरं? कारण अझॉइक, आर्किओझॉइक आणि प्रोटेरोझॉइक, प्रोटेरोझॉइक मध्ये तुम्हाला प्रिमिटिव्ह फॉर्म दिसत होते. कोणाचे प्रिमिटिव्ह फॉर्म? मोलुस्काचे प्रिमिटिव्ह फॉर्म किंवा ज्याला होतं आपण मेटाझोआचे प्रिमिटिव्ह फॉर्म. पण हा जो कॅम्ब्रियन पिरियड आहे यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ऑर्थोपॉड जे होते ना ते दिसायला लागले होते. ऑर्थोपॉड दिसायला लागले होते म्हणजे त्यांचे जे प्रिमिटिव्ह फॉर्म असतील ऑर्थोपॉडचे ते डेव्हलप झाले होते. त्यापासून ऑर्थोपॉड लाईक ऑर्गॅनिझम म्हणायला लागले होते. आणि इनवर्टिब्रेट फायला जे होतं त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन व्हायला लागलं होतं. म्हणजे अॅनेलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का असे यासारखे किंवा राऊंड वर्म असतील, फ्लॅट वर्म असतील, हे सर्व इनवर्टिब्रेट फायला जे होते यांचं डायव्हर्सिफिकेशन इथे होताना आपल्याला दिसतं या टाइम पिरियड ज्याला म्हटलं आपण कॅम्ब्रियन. ठीक आहे, पुढचा पुढचा आहे ऑर्डोविशियन. ऑर्डोविशियन, ऑर्डोविशियन
याचा पीरियड आहे 400 to 500, ठीक आहे, किंवा 440 पण कन्सिडर करू शकता, 440 to 500 ऑर्डर विश. यामध्ये प्लांट मध्ये काय दिसतं, फर्स्ट अपिअरन्स ऑफ फर्स्ट सीडलेस वास्क्युलर प्लांट, फर्स्ट सीडलेस वास्क्युलर प्लांट अँड अबंडंट अल्गी. अल्गी खूप जास्त प्रमाणात होते या ऑर्डोविशन मध्ये, आणि सीडलेस वास्क्युलर प्लांट पहिली अपियर झाली लाईक टेरिडोफाइट्स. ठीक आहे, टेरिडोफाइट कसे सीडलेस आहेत बरोबर, त्यांच्याकडे सीड नाही बनत, स्पोर बनतात. ठीक आहे चलो, आणि इकडे अॅनिमल मध्ये काय चेंजेस झाले या टाइम पिरियड मध्ये, अबंडन्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, इनव्हर्टिब्रेट फायला फॉर्म झाले, अबंडन्स ऑफ इनव्हर्टिब्रेट फायला, अबंडन्स ऑफ इनव्हर्टिब्रेट फायला. Appearance of first vertebrate, आता या vertebrate मध्ये काय सापडले होते, jawless fishes, jaw नसणारे fishes. ठीक आहे, jawless fishes म्हणजे काय, ते सक्कर ज्यांच्याकडे असतात असे fish, jawless fish. ठीक आहे, आणखी काय, appearance of corals, corals आपण शिकलो होतो, ब्रेन कोरल लिडॅरियन मध्ये येतं बघा, लिडॅरियन्स मध्ये ब्रेन कोरल असतील, किंवा ते सी फॅन सी पेन आठवतं का तुम्हाला, ते शिकलो होतो आपण, ते सर्व कोरल्स आहे, तुम्हाला त्याचे पिक्चर्स दाखवले होते, ते सर्व त्या काळामध्ये दिसत. ठीक आहे, जायंट सिफॅलोपॉड्स, ठीक आहे, एक्झाम्पल लिहा जायंट सिफॅलोपॉड लाईक नॉटिलस व्यवस्थित लिहून घ्या, मी तुम्हाला आता यातले काही पिक्चर्स दाखवणार. ठीक आहे, इनव्हर्टिब्रेट फायला मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला होता, फर्स्ट जॉलेस फिशेस या पिरियड मध्ये दिसले, कोरल्स दिसले या पिरियड मध्ये, आणि सिफॅलोपॉड दिसले. आता मी सगळ्यात पहिले तुम्हाला ट्रायलोबाइट काय ते दाखवणार आहे. ठीक आहे, मग अशी मी तुम्हाला दाखवलं की ट्रायलोपॉड दाखवतो, ट्रायलोबाइट्स ला म्हणतो आपण, एक मिनिट तुमचं झालं का लिहून, स्क्रीन शेअर करतो, ट्रायलोबाइट्स तुम्हाला बोललो होतो हे एक्सटिंक्ट झालेले कोण आहेत, ऑर्थोपॉड्स. ठीक आहे, आजच्या सर्व प्रिपेअर करायचं तुम्हाला आहे, ट्रायलोबाइट्स हे एक्सटिंक्ट झालेले कोण आहेत, ऑर्थोपॉड यांना ट्रायलोबाइट म्हणतात. ठीक आहे, एन्शियंट ट्रायलोबाइट्स होते. ठीक आहे, यांचे फॉसिल मिळालेले आहेत. हे जे ट्रायलोबाइट होते हे आपल्याला कॅम्ब्रियन मध्ये दिसलेले, कोणत्या पिरियड मध्ये, कॅम्ब्रियन मध्ये दिसले. ठीक आहे, कॅम्ब्रियन मध्ये, आणि जो टाइम त्याचा होता, टाइम पिरियड 500 to 590 मिलियन इयर्स आहे. आणि सिफॅलोपॉड म्हणजे एक प्रकारचे मोलुस्क आहेत, कोण आहेत सिफॅलोपॉड म्हणजे, सिफॅलोपॉड्स म्हणजे मोलुस्क असतात, सिफॅलोपॉड्स हे बघ, हे जे सिफॅलोपॉड्स सर्व सिफॅलोपॉड यांच्यामध्ये ब्रेन डेव्हलप झालेला दिसतो तुम्हाला, यांना होतं आपण सिफॅलोपॉड. म्हणून हे मॉर्फॉलॉजिकली आणि बिहेव्हिअरली कॉम्प्लेक्स दिसतात, सिफॅलोपॉड कसे मॉर्फॉलॉजिकली आणि बिहेव्हिअरली कॉम्प्लेक्स आहे बघा, यांचे स्ट्रक्चर जसं वेगळं दिसतं, जसं की हा ऑक्टोपस आहे. ठीक आहे, हा एक प्रकारचा सिफॅलोपॉड आहे, यांचे स्ट्रक्चर्स थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत, बिहेव्हिअर पण यांचं कॉम्प्लेक्स आहे,
सिफॅलो पॉड म्हणजे काय? सिफॅलो म्हणजे हेड, पॉड म्हणजे फूट. म्हणजे हेड आणि फूट हे जरा यांचे स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स असतं, म्हणून यांचं नाव काय? सिफॅलो. आणि यांच्याकडे मोस्ट कॉम्प्लेक्स ब्रेन आहे. इन वर्टिब्रेट मध्ये सर्वात कॉम्प्लेक्स ब्रेन जो असतो ना, तो सिफॅलो पॉड कडे असतो. त्यांचं हेड आणि फूट जे असतं ते मर्ज झालेलं असतं. मी काही एक्स्ट्रा कॅरेक्टरिस्टिक इथे सांगतो, बुकमध्ये जे दिलेले नाही, तुम्ही पाहू शकता. यांच्याकडे हे जे सिफॅलो पॉड आहेत ना, यांचं हेड आणि फूट मर्ज झालेलं आहे. कोणताही पिक्चर पाहिजे समोर तुम्हाला ते दिसत, यामध्ये त्यांचं हेड आणि फूट मर्ज झालेले असतात, म्हणून त्यांना सिफॅलो पॉड म्हटलं जातं. आणि यापैकी जो एक सिफॅलो पॉड आहे तो पहा, हा जो दिसतो तुम्हाला समोर, याला म्हणतात नॉटिलस. याला म्हणतात नॉटिलस. हा जो नॉटिलस आहे हा या ऑर्डोविशियन टाइम पिरियड मध्ये फॉर्म झालेला आहे. गॉट इट? ऑर्डोविशियन टाइम पिरियड मध्ये हा जो नॉटिलस आहे, यासारखे जायंट ऑर्गॅनिझम प्रेझेंट होते. किंवा तुम्ही यामध्ये बघा, स्क्विड येतात, या हा जो ऑक्टोपस येतात, कोणता? या सिफॅलोपॉड्स. गॉट इट? तर हे सर्व काही याबद्दल झालं. जॉलेस फिशेस पण तुम्हाला माहित आहे, ओके, ते पण दाखवून देतो. इथं जॉलेस फिशेस स्क्रीन दिसते ना समोर सर्वांना, जॉलेस फिशेस हे पाहा. याबद्दल आपण डिस्कस केलं होतं अज्ञाथामध्ये. अज्ञाथाने ग्नॅथोस्टोमॅटा असे दोन ग्रुप आपण स्टडी केलं, त्यापैकी हे जॉलेस फिशेस. ठीक आहे. मिक्झिन, पेट्रोमायझॉन यासारखे जे फिश आहेत, हॅगफिश. हा, हॅगफिश, येस, तेच. सी लॅम्प्रे यांना होतो आपण. ठीक आहे. हे वाले फिश यामध्ये येतात. तर हे जॉलेस फिशेस सुद्धा या ऑर्डोविशियन टाइम पिरियड मध्ये सापडलेले होते. ठीक आहे, यावेळेस ते प्रेझेंट. आता नेक्स्ट ग्रुप कडे आपण जाऊया. नेक्स्ट जो ग्रुप आहे तर बघा, दोन तर घेतलेत आपण या. एराथोज आहे, पॅलिओझॉइक. ठीक आहे. या पॅलिओझॉइक नाव काय झालं? कारण यामध्ये खूप सारे फॉसिल सापडले म्हणून याला पॅलिओझॉइक असं म्हणतात. तर कॅम्ब्रियन हा सर्वात इम्पॉर्टंट टाइम पिरियड होता, ज्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम खूप जास्त फॉर्म झालेले, तो कॅम्ब्रियन. ठीक आहे. कॅम्ब्रियन नंतर ऑर्डोविशियन आपण स्टडी केला. कोणत्या टाइम पिरियड मध्ये काय चेंजेस होतात, कोणत्या एरा मध्ये काय चेंजेस होतात, हे फार इम्पॉर्टंट आहे. यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. पेपर जर थोडासा टफ निघाला तरी यावर क्वेश्चन निघणार. ठीक आहे. मीडियम लेवलचा जरी क्वेश्चन निघाला तरी यावर क्वेश्चन निघणार. आता पुढचा सायलुरियन. या लेसन वरचे मी सर्व क्वेश्चन जवळजवळ तुम्हाला सांगितले, टीचिंग करता करता सगळे जवळजवळ सर्व क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. पुढे बघा, 400 to 440 सायलुरियन. ठीक आहे. पिरियडला नाव आहे सायलुरियन, एरा आहे पॅलिओझॉइक. ठीक आहे. पुढे लिहा यामध्ये अपिअरन्स ऑफ, प्लांट मध्ये लिहित आहे तुम्ही प्लांट मध्ये. ठीक आहे. इपोकला नाव नाहीये, प्लांट मध्ये लिहित आहे. अपिअरन्स ऑफ लायकोपॉड्स, अपिअरन्स ऑफ लायकोपॉड्स, अपिअरन्स ऑफ लायकोपॉड्स. लायकोपॉड म्हणजे एक प्रकारचे फर्न आहेत, लायकोपोडियम ज्यांना बोलतो ते फर्न आहेत. ठीक आहे. लायकोपॉड्स अँड फर्न्स, लायकोपोडियम यांना क्लब मॉस म्हणतो, है ना, क्लब मॉस. म्हणजे फोन सारखे दिसत. लायकोपोडियम, लायकोपोडियम आणि फर्न जे होते ते ऍक्च्युअल मध्ये इथे फॉर्म झाले या टाइम पिरियड. यांना ट्रॅकिओफाइट असं पण म्हणतात. लायकोपॉडला काय म्हणतो आपण? ट्रॅकिओफाइट. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं ना, ट्रॅकिओफाइट फॉर्म झालेली. ट्रॅकिओफाइटचे अँसेस्टर कुठे होते? प्रोटेरोझॉइक. आणि इथे सगळ्यात पहिले ट्रॅकिओफाइट फॉर्म झाले, म्हणजे इथे तुम्हाला फर्न दिसतात, म्हणजे टेरिडोफाइट दिसतात. अपिअरन्स ऑफ लायकोपॉड्स, बघा त्याचे अँसेस्टर कुठे होते? अँसेस्टर होते प्रोटेरोझॉइक मध्ये, आणि सायलुरियनच्या पिरियड मध्ये ते फॉर्म झाले. ठीक आहे. Appearance of lycopods and ferns. पुढे लिहा. Dominance of algae. अल्गीची संख्या खूप जास्त होती. डॉमिनन्स ऑफ अल्गी, अल्गीने एन्व्हायरमेंटला डॉमिनेट केलेलं होतं. ठीक आहे.
आणि ॲस्कोमायसेट फंगाय, ॲस्कोमायसीट फंगाय तुम्हाला माहिती आहे ॲस्कोमायसीट कोण असतात, ज्यांच्याकडे सॅक सारखं स्ट्रक्चर असतं त्या सॅक मध्ये ते ॲस्कोस्पोर बनवतात त्यांना ॲस्कोमायसेट म्हणतात. डिटेलमध्ये आपण हे शिकलेलो आहोत, ॲस्कोमायसेट, बेसिडिओमायसेट, ल्युटरोमायसेट. ठीक आहे, डॉमिनन्स ऑफ अल्गी अँड ॲस्कोमायसीट फंगाय हे तुम्हाला दिसतं सायलुरियन. ठीक आहे, पुढे appearance of first terrestrial animal मध्ये लिहा, पहिला टेरेस्ट्रियल ॲनिमल जो आहे तो सायलुरियन मध्ये दिसतो. त्यानंतर विंगलेस इन्सेक्ट पण फॉर्म झाले होते या पिरियड. अँड इथे बघा, या मागच्या यामध्ये जॉलस फिशेस होते, कोणत्यामध्ये? ऑर्डोविशन मध्ये जॉलस फिशेस. सायलुरियन मध्ये जॉर्ड फिश. ठीक आहे, आतापर्यंत बघा पॅलिओझॉइक चालू आहे आपला. पॅलिओझॉइक मध्ये पहिले मी कॅम्ब्रियन घेतला, मग ऑर्डोविशन घेतला, मग सायलुरियन घेतला. यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागेल, याला काही ऑप्शन नाही आहे दुसरा. ठीक आहे, मेहनत जास्त करावी लागणार. ठीक आहे, चलो डन. डन डन सर. चल आता पुढचा जो टाइम पीरियड, म्हणजे टाइम पीरियड जो आहे तो आहे डेवोनियन. डेवोनियन एवढा कम्प्लीट करूयात आपण, थोडेसे 10-15 मिनिटं एक्स्ट्रा लागतील बरं का. ठीक आहे, पण कम्प्लीट करूयात. डेवोनियन किती झाले बरं आतापर्यंत? कॅम्ब्रियन झाला पहिला, ऑर्डोविशन झाला, सायलुरियन झाला, आता हा चौथा आहे. ठीक आहे, डेवोनियन. याचा मिलियन इयर्स अगो जर टाइम पिरियड बघितला तो आहे अराउंड 400 to 440. सॉरी, हा असला पाहिजे 345 to 400 असला पाहिजे. आधीचा काय होता? 400 to 440 सायलुरियन. हा असला पाहिजे 345 to 400 बरोबर. पुढे लिहा इथे, इथे इपोकला नाव नसणार. ठीक आहे, इपोकला नाव नाही. ठीक आहे, इपोकला नाव नाही. पुढे लिहा आता प्लांट मध्ये काय चेंजेस झाले ते लिहूया. ठीक आहे, या पेटिकल अपिअरन्स ऑफ प्रोजिम्नोस्पर्म काय दिसले पहिले? प्रोजिम्नोस्पर्म दिसले. बघा मागच्या सायलुरियन मध्ये काय? लायकोपॉड आणि फर्न बनले. मग ते लायकोपॉड आणि फर्न पासूनच काय बनले? जिम्नोस्पर्म बनले. पण डायरेक्ट नाही, डेवोनियन मध्ये तुम्हाला प्रोजिम्नोस्पर्म दिसले. आणि जिम्नोस्पर्म सारख्या प्लांट ने काही फॉरेस्ट फॉर्म झाले. अपिअरन्स ऑफ फॉरेस्ट लिहा इथे. appearance of forest, comma, wood decaying fungi, जनरली असं म्हणतात ब्रायोफाइट पासून टेरिडोफाइट फॉर्म झाले. ठीक आहे, पण आपण जर टाइम पिरियड बघितला ना, टाइम पिरियड मध्ये ब्रायोफाइट जे असतात ते टेरिडोफाइटच्या नंतर डेव्हलप होताना दिसतात, कारण त्यांचे फॉसिल तेवढाच तेव्हा सापडले. मे बी त्यांचे जे अँसेस्टर असतील ते अगोदर बनलेले असतील, पण फॉसिल जे असतात ते या टाइम पिरियड मध्ये दिसतात. ठीक आहे, अँड
ओरिजिन ऑफ ब्रायोफाइट्स लिहिलं. आणि एक टाईपचे फंग आहे, त्या फंगाला म्हणतात सायक्रिड्स. सायक्रिड्स दीज आर द काइंड ऑफ फंगाय. याला सायक्रिडो मायकोटा असं पण म्हणतात. मायकोटा म्हणजे फंग. ठीक आहे, हे ज्यूस पोअर बनवणारे फंग आहेत. मग लिहायचं लिहून घ्या, ज्यूस पोअर फॉर्मिंग फंग आहे. ज्यूस पोअर फॉर्मिंग फंग आहे. जसं की कोण असतात, फायकोमायसेट असतात ना, फायकोमायसेट त्या टाईपचे फंग आहे. ठीक आहे, त्या टाईपचे फंग फायकोमायसेट सारखे फंग आहे. फायकोमायसेट म्हणजे अल्गल फंग आहे. जिम्नोस्पर्म फॉर्म झाले फॉरेस्ट या पिरियड मध्ये दिसले. प्रो जिम्नोस्पर्म म्हणले होते, फॉरेस्ट या पिरियड मध्ये दिसले. ओरिजिन ऑफ ब्रायोफाइट पण नोटेड आहे. यावर एकदा क्वेश्चन येऊ शकतो बरं का, हा टाइम पिरियड लक्षात ठेवा पक्का. ओरिजिन ऑफ ब्रायोफाइट्स, त्यानंतर पुढे अॅनिमल्स मध्ये काय चेंजेस. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फिश. फिश डायव्हर्सिफाय झाले. जे आता बघा, मागच्या टाइम पिरियड मध्ये सायलुरियन मध्ये जॉड फिश बनले. ठीक आहे, ऑर्डोविशियन मध्ये जॉलेस फिशेस बनले. ऑर्डोविशियन मध्ये जॉलेस बनले, सायलुरियन मध्ये जॉड बनले. आता यांच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन झालं. ते कोणता पिरियड आहे, डेओनियन. तो पिरियड आहे डेओनियन. ठीक आहे, डेओनियन डायव्हर्सिफिकेशन ऑफ फिशेस. तर फिशेसचं डायव्हर्सिफिकेशन झालं म्हणजे एम्फिबियन बनले पाहिजे. बरोबर, इव्होल्युशन ऑफ एम्फिबियन्स. ठीक आहे, पुढे अपिअरन्स ऑफ अमोनाइट्स. आता हे काय आहेत, अमोनाइट्स म्हणजे हे आहेत एक्सटिंक्ट मराईन मोलुस्क. काय असतात, एक्सटिंक्ट मराईन मोलुस्का. बघा, जसं आपण ट्रायलोबाइट बघितलं ना, ट्रायलोबाइट काय बोललो आपण, ट्रायलोबाइट एक्सटिंक्ट ऑर्थोपॉड आहे. बरोबर, लिहून घ्या बरं, ते लिहून घ्या, तुमचा टाइम वाचेल. अमोनाइट काय, एक्सटिंक्ट मराईन मोलुस्क आहे. आणि ट्रायलोबाइट काय, एक्सटिंक्ट मराईन ऑर्थोपॉड्स आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त सर्च नाही करावं लागणार. ठीक आहे, लिहून घ्या, सर्व नोट करून घ्या व्यवस्थित. मराईन मोलुस्क जे आहेत ते सुद्धा या टाइम पिरियड मध्ये दिसले. पुढचा पिरियड टाइम पिरियड आहे, दोनच राहिले तर तेवढे दोन कम्प्लीट करूयात आणि मग आपण स्टॉप करूया. ठीक आहे, पुढचा लिहा पाचवा टाइम पिरियड, कार्बोनिफेरस. 280 to 345. ठीक आहे, यामध्ये इपोक दिलेला नाहीये. प्लांट मध्ये काय चेंजेस झाले बघा, डेव्हलपमेंट ऑफ डायव्हर्स टेरिडोफाइट्स. डायव्हर्स टेरिडोफाइट फॉर्म. ठीक आहे, टेरिडोफाइट मध्ये डायव्हर्सिटी दिसते. मॉसेस and gymnosperms. Mosses and gymnosperms. Okay, today age of ferns. Fern खूप जास्त होते. ठीक आहे, म्हणून काय लिहिले, age of ferns and coal forest. Different fungal groups. आता जे आधी फॉर्म झाले होते त्यांच्यामध्येच डायव्हर्सिटी फॉर्म झाली. ठीक आहे, आणि कार्बोनिफेरस काय म्हटलं, कारण जे आता आपण कोळसा वगैरे काढतो ना, तो या टाइम पिरियड मध्ये जे काही प्लांट जमिनीखाली वाढले गेलेले आहेत त्यांच्यापासून बनलेले आहे. बरोबर, ठीक आहे ना. सो डेव्हलपमेंट ऑफ डायव्हर्स टेरिडोफाइट्स, मॉसेस अँड जिम्नोस्पर्म, एज ऑफ द फर्न्स, कोल फॉरेस्ट या काळात फॉर्म झालेले असतील.
ठीक आहे. डिफरंट फंगल ग्रुप्स. त्यानंतर बघा पुढे इथे लिहाल तुम्ही ॲनिमल्स मध्ये ॲबंडन्स ऑफ एम्फिबियन्स ची संख्या वाढलेली होती. ॲबंडन्स ऑफ एम्फिबियन्स. आता एम्फिबियन्स जास्त होते म्हटल्यावर कोण कोणाचं इव्होल्युशन झालं असेल? रेप्टाइल्स. इव्होल्युशन ऑफ रेप्टाइल्स किंवा अपिअरन्स ऑफ रेप्टाइल्स लिहू शकतो. अँड आता आधी विंग इन्सेक्ट नव्हते, आता विंगड इन्सेक्ट फॉर्म झाले. अँड विंग इन्सेक्ट झालं, हा झाला कार्बोनिफर्स. आता पुढचा कार्बोनिफर्स, यामध्ये एक्सप्लेनेशन सारखं काही जास्त नाही आहे. ठीक आहे, पुढे परमियन 225 to 280. ठीक आहे, हिप्पोकला नाव नाही आहे. आता काय काय बोलूया? पहिला आहे प्लांट मध्ये तुम्ही लिहाल ओरिजिन ऑफ कोनिफर्स. कोनिफर म्हणजे कोण रे? कोनिफर्स म्हणजे जिम्नोस्पर्म्स. बरोबर, हिमालयामध्ये येतात तर ते जिम्नोस्पर्म हिमालय असतील, हिली एरियाज मध्ये येतात. सायकस पायनस, पायनस म्हणू आपण त्याला, ठीक, पायनस वाले त्याला म्हणतो आपण कोनिफर. क्रिसमस ट्री क्रोनिफर. ठीक आहे, त्यानंतर ओरिजिन ऑफ कोनिफर्स. पुढे लिहा डिक्लाइन ऑफ लायकोपॉड्स. आधी लायकोपॉड्सचे जंगल फॉर्म झाले होते. लायकोपॉड म्हणजे फर्न्स. आता यांची संख्या कमी झाली. ठीक आहे, लायकोपॉडची संख्या कमी झाली. लायकोपॉड हे प्रिमिटिव्ह टाईपचे फर्न आहेत. बरं का, लायकोपॉड म्हणजे प्रिमिटिव्ह टाईपचे फर्न्स. ठीक आहे, त्यानंतर मग ॲबंडन्स ऑफ फर्न्स. लायकोपॉड हे प्रिमिटिव्ह टाईपचे फर्न्स, त्यांची संख्या कमी झाली. ठीक आहे, आणि कोणाची संख्या वाढली? फर्नची संख्या वाढली. सायकस सारख्या प्लांटची संख्या वाढली. त्यांना सायकॅड म्हणतात. त्यांना म्हणायचं सायकॅड. ॲबंडन्स ऑफ फर्न, सायकॅड अँड कोनिफर्स. ठीक आहे, म्हणजे जिम्नोस्पर्मची संख्या वाढली. फर्न आणि जिम्नोस्पर्म यांची संख्या इथे या टाइम पिरियड मध्ये वाढली. ठीक आहे, पुढचा आहे ॲनिमल मध्ये तुम्ही लिहाल. ॲनिमल मध्ये लिहायचं तुम्ही राईज ऑफ मॉडर्न इन्सेक्ट्स. मॉडर्न इन्सेक्ट्स म्हणजे मॉडिफाईड इन्सेक्ट जे होते ते फॉर्म झाले. अपिअरन्स ऑफ मॅमल, म्हणजे रेप्टाईल पासून कोण बनले? मॅमल्स बनले. अपिअरन्स ऑफ मॅमल्स लाईक मॅमल्स लाईक रेप्टाईल. ठीक आहे, मॅमल्स लाईक रेप्टाईल्स, म्हणजे रेप्टाईल पासून मॅमल्स सारखे ऑर्गॅनिझम फॉर्म व्हायला लागले. मॅमल लाईक रेप्टाईलला काय म्हणतात ना, तिका यांना म्हणतात पेलिकोसोर्स. पेलिकोसोर्स जसं की आपण म्हटलं ना प्लॅटिपस. ठीक आहे, प्लॅटिपस माहिती ना तुम्हाला, मॅमल आणि रेप्टाईल दोघांचे कॅरेक्टरिस्टिक दाखवत तसे सारखे ऑर्गॅनिझम इथे दिसायला लागले. पेलिकोसोर्स तुम्हाला जर पिक्चर बघायचं असेल तर दाखवतो मी तुम्हाला. आणि पुढे लिहा एक लास्ट लाईन, डिक्लाइन ऑफ एम्फिबियन्स. एम्फिबियनची संख्या कमी झाली. डिक्लाइन ऑफ एम्फिबियन्स. ठीक आहे, अशा पद्धतीने इव्होल्युशन होत गेलं. हा वाला टाइम पिरियड आहे परमियन 225 to 280. ठीक आहे, आता दोनच राहिलेत. दोन जे राहिलेत ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. मेझोझॉइक आणि सिनोझॉइक हे दोन राहिलेत, ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊयात. पण अगोदर मी तुम्हाला एक हा वाला हे वाले ॲनिमल कसे दिसत होते, पेलिकोसॉर्स, यांना म्हणतात मॅमल लाईक रेप्टाइल्स. ठीक आहे, कसे दिसत होते ते पाहूयात आपण. मग तुम्ही लिव्ह करू शकता. पेलिकोसॉर्स हे पाहायचं होते. पेलिकोसॉर्स डायनोसॉर टाइप मध्ये होते. मॅमल लाईक रेप्टाइल होते. पेलिकोसॉर्स.
गॉट इट? हेलो, यस सर. ठीक आहे, चलो आता आपण इथे स्टॉप करू. उद्या आपला हा चार्ट कम्प्लीट होईल. आजचा जो झालेला चार्ट आहे तुम्ही आजच्या आजच करून टाका. ठीक आहे, आजचा झालेला चार्ट आजच करून टाका तुम्ही, आणि मग आपल्याला यावरचे काही क्वेश्चन्स पण डिस्कस करता येतील. मग उद्या किंवा हा चार्ट कम्प्लीट झाल्यानंतर परवा काही क्वेश्चन्स यावरचे मी लगेच डिस्कशन करून टाकेल तुमच्यावर, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स त्यावर आलेत. आणि मग त्यानंतर आपण ह्युमन इव्होल्युशन घेऊयात, म्हणजे हा लेसन कम्प्लीट होईल. मला वाटतं उद्या हा लेसन आपला कम्प्लीट व्हायला काही हरकत नाही. जर 2 तास आपण लेक्चर घेतलं उद्या तर हा लेसन आपला कम्प्लीट होईल. आणि हा जो जिओलॉजिकल टाइम स्केल आहे यावरचे काही क्वेश्चन्स पण आपल्याला वेळ असेल उद्या तर आपण डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की क्वेश्चन्स कोणते विचारले गेलेले आहेत आणि चार्ट कसा लक्षात ठेवायचा, त्यावर पण आपण थोडंसं डिस्कशन करूयात. तुम्ही तुमच्या पद्धतीने हा चार्ट आज जितका झालाय तेवढा व्यवस्थित करून टाका. ठीक आहे, चलो. Bye-bye.